छगन भुजबळ शरद पवारांची भेट घेणार आहेत असं सूत्रांकडून कळतंय. भुजबळ पवार भेटीमागचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये. कालच अजित पवारांनी जो जनसन्मान महामेळावा आयोजित केलेला होता त्यात छगन भुजबळ यांनी खरं तर नाव न घेता शरद पवारांवर टीका केलेली होती. मात्र आता भुजबळ शरद पवारांची भेट का घेणार आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. छगन भुजबळ गेल्या काही काळापासून राजकीय वर्तुळातलं सगळ्यात चर्चेत असणारं आणि ज्यांच्याबद्दल सातत्यानं नाराजीबाबतच्या बातम्या समोर येत आहेत असं नाव छगन भुजबळ हे नाराज आहेत. वेगवेगळ्या कारणांवरून ते अजित पवारांच्या पक्षात नाराज आहेत, राष्ट्रवादीत नाराज आहेत अजित पवारांच्या अशी माहिती समोर आलेली होती. भुजबळांची काही वक्तव्य सातत्यानं चर्चेत सुद्धा आलेली होती. या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ शरद पवारांची भेट घेणार असतील तर मग नेमकं काय कारण आहे, या भेटीकडे कसं बघायचं, नेमक्या कोणत्या कारणासाठी भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी जात आहेत, या सगळ्या संदर्भात आता चर्चेला सुरुवात झालेली. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विशाल सवनी यांच्याकडून घेऊया. विशाल, काय अधिकची माहिती, या भेटीची चर्चा होणारच? नक्कीच, जी सूत्रांकडून माहिती मिळत आहे त्या सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार शरद पवारांच्या भेटीला छगन भुजबळ जे आहेत ते जात आहेत. महत्वाचं म्हणजे राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याचं वातावरण जे आहे ते पुन्हा एकदा तापताना आपल्याला दिसून येत आहे. कालच बारामतीमध्ये जे सभा झाल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची, त्याच्यामध्ये देखील छगन भुजबळ यांनी स्पष्ट भूमिका जी आहे ती मांडली होती. त्यानंतर छगन भुजबळ जे आहे ते शरद पवार यांच्या भेटीला जाणत असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते. कदाचित या भेटीमध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात एक चर्चा होऊ शकते असंही कळतंय. त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीने काही नवी आखणी पाहायला मिळते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार. नक्कीच, आपल्या प्रेक्षकांसाठी ही अत्यंत महत्वाची घडामोड आपण पुन्हा एकदा सांगूया. विशाल, मी येतेच तुमच्याकडे. छगन भुजबळ शरद पवारांची भेट घेणार आहेत. भुजबळ पवारांना भेटायला नेमके का जात आहेत या चर्चेला आता उधाण आलेलं आहे. राज्याच्या राजकारणातली आजची आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची घडामोड म्हणावी लागेल. भेटीचं कारण आत्ता समोर आलेलं नसलं तरीही मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असू शकतो किंवा मग आगामी काळातल्या काही समीकरणांबाबतची चर्चा असेल का, अर्थात या सगळ्याबद्दलच चर्चांना उधाण आलंय. मात्र या भेटीकडे लक्ष असेल तर विशाल एक महत्वाची घडामोड म्हणावी लागेल या सगळ्यातली, ती म्हणजे छगन भुजबळ हेच ते नाव आहे जे गेल्या काही काळापासून नाराज आहेत. अशा सातत्यानं बातम्या येत आहेत, त्यांची काही वक्तव्य चर्चेत राहिलेली आहेत. छगन भुजबळ वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राष्ट्रवादीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराज असल्याची बाब समोर आलेली होती. या सगळ्यानंतर जर ते पवारांच्या भेटीला जात असतील तर मग याकडे कसं बघायचं? आपला प्रश्न पुन्हा एकदा विशाल. विशाल, मुद्दा असा आहे की छगन भुजबळ हेच ते नाव आहे ज्यांच्याबद्दल गेल्या काही काळापासून सातत्यानं नाराजीच्या बातम्या समोर येत आहेत. नाराज नाही असं छगन भुजबळांनी एक दोनदा म्हटलं सुद्धा, मात्र त्यांची वक्तव्य आणि एकंदरीतच त्यांच्याबद्दल नाराजीच्याच बातम्या सर्वाधिक आल्या. अशा ते जर पवारांच्या भेटीसाठी जात असतील तर मग कोणता मुद्दा असू शकतो? सर्वात सध्या महाराष्ट्रामध्ये छगन, विशाल थोडस थांबवतीये.